अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। ठिकठिकाणी पेंडॉल टाकून बेकायदेशीरित्या पत्ते खेळले जात होते। अशाच शास्त्री नगर भागातील एका जुगार अड्ड्यावर जामनेर पोलीस धाड टाकण्यासाठी गेले असता तिथे जुगार खेळणाऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीत पीआय प्रताप इंगळे, पीएसआय विकास पाटील व दोन हेड कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाले आहेत। जामनेर शहरात भर चौकात रस्त्याच्या बाजूला टेंट टाकून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे या जुगारांची हिम्मत वाढून हा प्रकार घडला असल्याचे काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे। इंदिरा आवाज या भागामध्ये पत्ते खेळण्याच्या ठिकाणी आपण रेटसाठी गेले असता त्या ठिकाणी जो प्रकार घडला त्या संदर्भातली माहिती सांगतो। दिनांक आज दिनांक रात्री 8/5/2013 रोजी रात्री 00:10 म्हणजे 12:10 दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की भुसावळ रोडने इंदिरा आवाज या भागात सार्वजनिक ठिकाणी काही निसम हे पैशांनी हल्ली तो जुगार खेळत आहे। म्हणून आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांच्यावर रेड करण्यासाठी गेलो असता सर्व लोक करून गेले। करून गेल्यानंतर अंधारात जाऊन परत त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन आमच्या अधिकारी कर्मचारी व आमच्यावर दगडफेक केली। त्यावरून आम्ही संबंधित लोकांविरोधात अपराध क्रमांक 143/99/19 कलम 332/333 143/143/147/149 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास स्वतः आम्ही करत आहोत आणि आरोपीच्या अटकेसाठी 2 पथके तयार करण्यात आलेली असून ते आरोपीला शोध घेत आहे। किती कर्मचारी जखमी झाले किरकोळ स्वरूपात? किरकोळ स्वरूपात माझ्यासोबत 3 कर्मचारी होते, 4 कर्मचारी होते आणि 1 अधिकारी होते। नाव सांगता येईल जखमींचे? तुमचे नाव आहे हेड कॉन्स्टेबल मारे, पीएसआय विकास पाटील, सुनील राठोड अशा प्रकारचे। म्हणजे किती आरोपींना आता अटक झालेली आहे? नाही, आरोपींना अजून अटक झालेली नाही। आरोपीला अटकेसाठी आपण 2 पथके रवाना नेमली असून त्या आरोपीचा शोध घेत आहे।